पोलीस भरती संदर्भात SEBC प्रवर्गातून विद्यार्थ्यांच्या खुल्या प्रवर्गातून विचार करून संबंधित विद्यार्थ्यांची पात्रता वयोमर्यादा पाहून त्यांच्याकडून वाढीव परीक्षा शुल्क 15 दिवसात भरून घेतले जाणार आहे. त्यानंतर पोलीस महासंचालक कार्यवाहीचा अहवाल तत्काळ शासनास सादर करणार आहेत. तसे आदेश गृह विभागाने आज काढले. दरम्यान हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयाच्या तथा अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जावर अंतिम निकाल होईपर्यंत लागू राहील असेही आदेशात नमूद करण्यात आलं आहे. गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयानं SEBC आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानं पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र आज गृह विभागाचे उपसचिव शिरीष मोहोड यांनी पोलीस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले. दरम्यान गृह सार्वजनिक आरोग्य व मेडिकल विभागा अंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यास वित्त विभागानं यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र गृह विभागाच्या निर्णयात SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या खुल्या प्रवर्गातून विचार करावा आणि संबंधित पात्र विद्यार्थ्यांकडून वाढीव परीक्षा शुल्क भरून घ्यावे असे आदेशात नमूद करण्यात आलं आहे. मात्र या आदेशात SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा EWS मधून विचार करावा असा उल्लेख करण्यात आलेला नाही. गृह विभागाने संबंधित विभागाला पूर्वीच्या निर्णयाचे शुद्धीपत्रक काढण्याचंही आदेश दिले आहे.